तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडा पाला वडा पाला बघायला गेलं तर म्हटलं आता यांनी जसं सांगितलं की ह्यांची फर्स्ट वेबसिरीज होती. वेबसिरीजचा म्हणजे मरहट्टी रॉकर्समध्ये मी आधीपासूनच एक टीम मेंबर म्हणून काम करतो आणि मरहट्टीच्या आधीच्या काही वेबसिरीज म्हणजे तुमचा आमचा ब्रेकअप वगैरे ह्या वेबसिरीजमध्ये मी काम केलेलं आहे. तर तो अनुभव एक वेगळा होता. ती एक लेवल वेगळी होती. एक वाटत होतं कुठेतरी एक ॲज अन ॲक्टर म्हणून की अरे काहीतरी वेगळं आणि एक चॅलेंजिंग काहीतरी करायला मिळावं आणि ते या हापचड्डीच्या निमित्ताने मला करायला मिळालं. माझा रोलसुद्धा RX100 हे कॅरेक्टर म्हणजे माझ्यापासून अगदी वेगळा कॅरेक्टर आहे. ते कॅरेक्टर मला करायला मिळालं. बऱ्याचशा अशा गोष्टी मी ह्याच्यात अनुभवल्या कॅरेक्टर करताना की ज्या मी रिअल लाईफमध्ये तर कधीच केले नाही ते कधी पाहिलं देखील. आणि असं शूटिंगच्या वेळेला म्हणायला गेलं तर हे सगळे जे माझे को आर्टिस्ट आहेत तर ह्यांच्यासोबत मी रिहर्सल करायचो त्यांची रिहर्सल मी घ्यायचो. तर एक तर त्यांना काही गोष्टी मी शिकवत होतो आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी मी शिकत होतो. तो एक माझा चांगला एक्सपिरियन्स होता. आणि एक बघायला गेलं तर ह्या कॅरेक्टरसाठी मी माझे केस काढले. ते अजूनही तुम्ही पाहू शकता. ते वेस हाफ चड्डी सेकंड पार्टसाठी सुद्धा मी केसांची हीच हेअरस्टाईल कंटिन्यू केली आहे. तर एक ह्या लुकवरून मला बऱ्याच लोकांनी विचारलं अरे तू केस असे का कापलेस. मग तेव्हा मला सांगायचो की अरे मी अशी अशी वेबसिरीज करतो आहे मग त्यामुळे मी हे केलं. ओके मग त्यावरनं लोक बोलायचे अरे अच्छा हां ओके ही वेबसिरीज का. इवन मी आता रिसेंटली माझ्या मित्राच्या साखरपुड्याला गेलेलो तेव्हा तिकडे मला माझ्या दोन मित्रांनी डायरेक्टली अरे RX100 बाय असं करून हाक मारली. वा. आणि इवन मी एकदा रस्त्याने चाललो होतो तेव्हा आमच्या शाळेतल्या सरांनी मला ओ हाफ चड्डी गेले मी इकडे तिकडे बघतोय कोण आहे तेव्हा बघतो का शाळेतले सर मला हाक मारत होते. मग ते असे वेगवेगळे म्हणजे हे असं एक गोष्ट जाणवली की अरे हा आता लोक आपल्याला ओळखायला लागले. आणि हा मोठा एक्सपिरियन्स एक कलाकाराला खूप चांगला करतो मला तिकडून मिळाला ऍक्च्युली. सो त्यासाठी मुळात संपूर्ण टीमचे मी धन्यवाद. मोस्ट वेलकम. मी तुम मेरे लगो से किस किस पप्पी पप्पी लगो से शेवटची 10 सेकंड मारे तुहार चुम्मा मा विटामिन ए हा एवढं भयानक अरे म्हणून भोजपुरी झालं यार विटामिन तुहार चुम्मा असं काहीतरी गेलं. मी काय म्हणत होतो माझं नाव काय आहे साडी नेसवता काय इतकं परफेक्ट कोणाला जमलं नाही. पण अजून एक आपला RX100 बाकी मेन माणूस आणि याला साडी नेसवणं म्हणजे खूप कठीण असं काम आणि ते कठीण काम आपण त्याच्यात दोन मित्रांना देणार मुलींचं स्किल बघितलं. आता मुलांचं पाहायला नको म्हणजे मुलं पण एकदम अरे मुलं आहे आपण अरे एक्सपेरिमेंट माझ्यावर झालं पाहिजे. चला तर थांबा तुमचा टाइम आता सुरू होतोय. मी तुम्हाला सांगतो आपण दोघं नेसवणार आहेत तो फक्त 30 सेकंड तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे 40 40 नाही 30 30 रेडी युअर टाइम स्टार्ट नाव. Okay.
मला खूप म्हणजे मुलांमध्ये थोडस का होईल टॅलेंट आहे एवढं तर मला कळलं नाही काही नाही. हा तुमचा आलेख संडे ओव्हर ऍक्टिंग करतो तो हात बघा तो बघून घ्या नीट बघून घ्या साडीमध्ये तो कसा दिसतो आणि मुलींनी बघ कमेंट काढून टाकल्या फटाफट साडीमध्ये काय करणार तुम्ही साड्या गेलं स्थळ सगळे निघून गेले स्थळ.